कारंजा तालुक्यातील दारफा मार्गावरील सोमठाणा घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. तुकाराम चव्हाण असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते दारफा तालुक्यातील हातोळा येथील रहिवासी होते. प्राप्त माहितीनुसार ते सोमठाणा घाटातून आपल्या दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, त्यामुळे दुचाकी पडून डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे हातोळा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एमसीएन न्यूज करिता उमेश काळबांडे, कारंजा लाड.